चार खांदे करी एक मडके धरी असं म्हटलं जातं. शेवटच्या क्षणी वंशाचा दिवा आपल्या पित्याला अग्निडाग देतो. मुलगा नसेल तर पुतण्या किंवा भाऊबंदकीतला पुढे येतो. परंतु मुलींनी काय केलं पहा. जळगाव मधून दुःखद घटना समोर येते. कोण्या कोणाला असं वाटत असेल की मुलींनी सुद्धा आई वडिलांना खांदा दिला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा. आता या घटनेत काय झालेलं आहे पहा. चॅनल वरती नवीन असाल तर MM मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राइब करा. भास्कर दयाराम बोरसे वय वर्ष 45 यांचे रविवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. मुलींचा आधारवर हिरावल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. पित्याला अखेरचा निरोप देताना अम्मीच खांदेकरी व अग्निडाग देऊ असा प्रस्ताव त्यांनी नातेवाईक व भाऊबंदकीला देत पित्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी मात्र सर्व ग्रामस्थ व नातेवाईक यांना अभिमान वाटावा असा क्षण अनुभवला. भास्कर बोरसे यांना 3 मुली, पत्नी संगीता व म्हातारे वडील दयाराम बोरसे यांच्यासोबत हातमजुरी करत मुलींना शिक्षण देत होते. घरची परिस्थिती बेताची असताना मोठी मुलगी दीपाली, दुसरी कोमल यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. पुणे इथं मामाकडे राहून कंपनीत कामाला आहे तर लहान मुलगी हेमलता ही यंदा 10वीला आहे. गेल्या 2 महिन्यापासून भास्कर बोरसे हे आजारी असल्याने पत्नी संगीता, मुली दीपाली, कोमल यांनी दवाखानाही गेला. ज्या बापाला आपल्या 3 मुली आहेत याचं कधीही दुःख नव्हते तर त्या माझ्या वंशाच्या दिवा आहेत असं नेहमी म्हणत. तिन्ही मुली शाळेत हुशार असल्याने वडिलांना मोठा गर्व होता. मात्र त्या मुलींचा आधारवडच आज जागतिक कन्या दिनी हिरावल्याने मुलींना अश्रू अनावर झाले. तिन्ही बहिणींनी वडिलांना अग्निडाग देण्याचा घेतलेला निर्णय हा मुलगा मुलगी भेदभाव करणाऱ्यांना मोठी चपराक असल्याची चर्चा होती.